मदनी ट्रस्ट जमियत खान क्लिनिक तर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान. डॉक्टर एम्ब्युलन्स चालकांना सन्मानित करत व्यक्त केली कृतज्ञता. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जमियत उलेमा ए हिंद आणि खान क्लिनिक यांच्या वतीनं कोरोनाच्या कालावधीत जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या घटकांचं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सांगली जिल्ह्यासह मनपा परिसरात कोरोनाच्या कालावधीत भीतीचे आणि चिंतेचे वातावरण होते. लोकांना बेड्स मिळत नव्हते, तरीही अनेक दवाखाने फिरून कोविड रुग्णांना ऍडमिट करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तसेच कोरोना बाधितांचे जीव वाचवणाऱ्या नामवंत डॉक्टर्स मंडळींचा सन्मानपत्र आणि फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर वसीम मुजावर, डॉक्टर अमेय कुलकर्णी, डॉक्टर संदीप कुंडले, डॉक्टर अविराज शेळके, डॉक्टर आशुतोष चोपडे, डॉक्टर हारून रशीद या डॉक्टरांचा सत्कार करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत कोरोनाच्या संकटाला यशस्वी तोंड देऊन रुग्णांचे जीव वाचवले. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 100 अँब्युलन्स चालक यांचाही सन्मानपत्र फुलांची रोपे देऊन सत्कार केला. सांगली जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद पोरे यांच्या हस्ते अँब्युलन्स चालकांचा तर मिरज येथील ज्येष्ठ डॉक्टर ए खान यांच्या हस्ते डॉक्टर मंडळींचा सत्कार झाला. मदनी ट्रस्ट जमियत उलेमा हिंद यांनी कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकी मानून मदतीची भूमिका घेतली. यापुढील काळात या संघटना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत या संघटनेच्या कार्याचा गौरव डॉ विनोद परमशेट्टी, डॉ रियाज मुजावर, डॉ वसीम मुजावर यांनी केला. प्राध्यापक तोहिद मुजावर, डॉ शबनम खान, डॉ सरफराज खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. CBS News मराठी सांगली जिल्हा प्रतिनिधी इरफान बारगीर.